काँग्रेसच्या गोटातली क्रॉस वोटिंग करणारे काँग्रेसचे आमदार आता निलंबित होणार आहेत. सूत्रांकडून ही माहिती मिळते. विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्यानं 6 वर्षांकरता निलंबन होणार असल्याचं कळत आहे. विधान परिषद निवडणुकीत मतं फुटल्यानं काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. निलंबनासंदर्भात नाना पटोले काँग्रेस हायकमांडशी भेट घेणार असल्याचं कळत आहे. काँग्रेसमधील 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे. दरम्यान कोणी कोणी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे पाहूया आपण. हिरावण खोसकर अमरावतीच्या, सुलभा खोडके वांद्रे पूर्वचे, झीशान सिद्दीकी जालन्याचे, कैलास गोरंट्याल देगलूरचे, जितेश अंतापूरकर हे आमदार फुटल्याची शक्यता वर्तवली जाते आणि यांच्यावर कारवाई होणार असल्याची देखील माहिती समोर येते. अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अजय अडसू यांच्याकडून. अजय, ज्यांनी ज्यांनी क्रॉस वोटिंग केलंय त्यांना त्यांना, त्या काँग्रेसच्या आमदारांना मात्र आता किंमत मोजावी लागणार आहे. निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. नक्कीच लागवीजी, आपण पाहू शकतो की विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीच्या 3रा उमेदवाराचा पराभव झालेला आहे. खर तर पक्षाच्या विरोधात कारवाई केल्यामुळे काँग्रेस हायकमांड आक्रमक झालंय. यापूर्वी सुद्धा एकदा अशी घटना घडली होती, मात्र ही दुसऱ्यांदा घटना सूचना देऊन घडल्यामुळे काँग्रेसले राज्यातील नेते सुद्धा दिल्ली हायकमांडच्या संपर्कात आहे. या संदर्भातला अहवाल सुद्धा दिल्लीकडे राज्यातील नेत्यांनी पाठवला आहे. 19 जुलै रोजी मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक होत आहे. काँग्रेसचे केसी वेणुगोपाल याचबरोबर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीलता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जे काही 7 आमदार आहेत त्यांच्या संदर्भातला एक महत्वाचा अहवाल दुसऱ्यांदा या बैठकीमध्ये तयार होणार आहे आणि नंतरच या आमदारावर निलंबनाची कारवाई होणार आहे अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे काल काही आमदारांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की आमच्या संदर्भातली व्यवस्थित माहिती घ्या आणि नंतरच आमची पक्षातून हकलपट्टी करा अशी सुद्धा काही आमदारांनी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या सुद्धा आमदारांची बाजू काँग्रेस पक्ष ऐकून घेणार का, आधीच निलंबनाची कारवाई करणार, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चित. अजय तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या ऐकून असं सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.